नमस्कार, मी प्रिया काळे। तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आज श्री दुर्गा माता दौडीचा नवमीचा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला। प्रारंभी सोमनाथ मंदिर तहसीलदार गल्ली येथे प्रमुख पाहुणे म्हणून हिंदवी स्वराज्याचे बांधकाम प्रमुख तथा शिवरायांचे विश्वासू मावळे हिरोजी इंदुलकर यांचे 13वे वंशज श्री संतोष इंदुलकर व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे 13वे वंशज जयाजी मोहिते आणि उद्योजक प्रकाश चौगुले हे उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आरती करून श्री संतोष इंदुलकर यांच्या हस्ते दौडीचा ध्वज चढवून प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात झाली। तहसीलदार गल्ली, फुलबाग गल्ली, पाटील गल्ली, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली व शनी मंदिर करत येथेच दौडीची सांगता झाली। टिळकवाडी बेळगाव येथील साई मंदिरात श्री साईबाबांच्या 105व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। आज सोमवारी सायंकाळी पालखी मिरवणूक पार पडली। या प्रसंगी अनेक भक्त सहभागी झाले होते। कॅम्प येथे पारंपरिक पद्धतीने मागील अनेक वर्षांपासून दसरा हा उत्सव साजरा केला जातो। दसऱ्या दिवशी कॅम्पमधील जागृत 5 देवींची वाजत गाजत अनोख्या पद्धतीने मिरवणूक काढली जाते। मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते। मंगळवार दिनांक 24 रोजी सायंकाळी 5 नंतर मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। महापालिकेमधील राजकारण आता चांगलेच तापू लागले आहे। सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये सुरुवातीपासूनच विविध प्रश्नावरून झुंपू लागली आहे। महापालिकेला बरखास्तीचा उल्लेख असलेली नोटीस आली, त्यानंतर त्या नोटीसीला उत्तर दिल्यावरून वातावरण आणखीनच तापले आहे। नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये यावरून मोठी खडाजंगी झाली। हे राजकारण सुरू असले तरी शहरातील जनता मात्र विविध समस्यांनी ग्रासली असून त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेतून होत आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणाऱ्या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या पूर्वसंध्येला विविध वस्तू, सोने, आभूषणे, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी बाजारात नागरिकांची गर्दी झाली होती। विशेषतः पूजा साहित्यांबरोबरच फुले, फळे व मिठाईची खरेदी देखील झाली। त्यामुळे इलेक्ट्रॉनिक शोरूम, कपड्यांची दुकाने व मिठाईच्या दुकानांमध्ये गर्दी पाहावयास मिळाली। शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी पाहावयास मिळाली। खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होता। सहा महिने रेशन न घेतल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे। राज्य सरकारने याबाबत कारवाईचा आदेश जारी केला आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत रेशनचे वितरण केले जाते, मात्र काही लाभार्थ्यांकडून रेशन घेतले जात नसल्याचे समोर आले आहे। त्यामुळे सरकारने अशी रेशन कार्डे रद्द करण्याच्या सूचना केल्या आहेत। बेळगाव व बेळगाव जवळच्या पंत बाळेकुंद्री येथे श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा 118वा पुण्यतिथी उत्सव दिनांक 30 ऑक्टोबर ते दिनांक 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे। या उत्सवाला महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भक्तांच्या उपस्थितीची दक्षता घेत देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे। बेळगाव शहरामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत विविध चौकांमध्ये डिजिटल फलक उभारण्यात आले आहेत, मात्र हे फलक आता बंद आहेत। तर काही फलकांसमोर झाडांच्या फांद्या आल्याने ते फलक दिसेनासे झाले आहेत, तेव्हा तातडीने ते फलक सुरू करावेत, त्याचबरोबर या फांद्या हटवाव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे। जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड लाच घेताना लोकायुक्त जाळ्यात अडकले, परंतु शिक्षणाधिकारी कार्यालयातील अद्याप बडे मासे गळाला लागलेले नाहीत।
शिक्षणाधिकारी कार्यालय भ्रष्टाचारात बरबटलेले आहे हे सर्वांनाच माहीत आहे, परंतु केवळ एकच अधिकारी यामध्ये सहभागी नसून इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातील वकील समुदाय भवनाच्या दुसऱ्या मजल्याचे कामकाज सुरू झाले आहे. याचबरोबर समुदाय भवनाला लिफ्ट उभारण्यात येत असून त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, यामुळे समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव तालुक्यातील बीजगरणी येथील श्री महालक्ष्मी यात्रा एप्रिल ते मे 2024 मध्ये करण्याचा संकल्प सोमवारी ग्रामस्थांनी केला. तब्बल 28 वर्षानंतर सदर यात्रा होणार असून सोमवारी गावातील सर्व देवांना गाराणे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. ग्रामस्थांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून ग्रामस्थ आतापासूनच यात्रेच्या तयारीला लागले आहेत. भारतभर प्रसिद्ध असणाऱ्या वाघ बकरी चहा कंपनीचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाला आहे. 9 दिवसांपूर्वी ते पहाटे चालण्याचा व्यायाम घेत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला होता. त्यांना रक्तबंबाळ स्थितीत रुग्णालयात नेण्यात आले होते, पण 7 दिवसांनंतर सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. ते अवघ्या 49 वर्षाचे होते अशी माहिती देण्यात आली. गुंजी येथील जागृती देवस्थान श्री माऊली देवी यात्रोत्सव आज मंगळवार दिनांक 24 पासून पालखी सोहळ्याने प्रारंभ होणार आहे. श्री माऊली देवी ही पंचक्रोशीतील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी देवी असा लौकिक सर्वदूर पसरल्यामुळेच या यात्रोत्सवात बेळगाव, गोवा, कोल्हापूर, पुणे, मुंबईसह विविध भागातून अनेक भाविक यात्रोत्सवात दर्शनासाठी येतात. नागरमुन्नोळी येथील चोरी प्रकरणी सन 2022 मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात विजापूर येथील आरोपी नागराज साबू कुचनूर याला चिकोडी येथील प्रधान दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश अशोक आर एच यांनी 1.5 वर्षे सक्त कारावास व 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणी सरकारी वकील म्हणून बसवराज बसवंत ओसी यांनी तर तपास अधिकारी म्हणून AK मुरनाळ यांनी काम पाहिले. आरोपीला शिक्षा होण्यासाठी वेळोवेळी साक्षीदारांना हजर करण्यासाठी चिकोडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बसनगौडा नेरली यांनी सहकार्य केले. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता, नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. खुशखबर खुशखबर, बेलगाम वालों के प्यार की खातिर मनोरंजन के लिए हम फिर से आपके शहर में लेकर आए हैं रैम्बो सर्कस. हैरत अंगेज करने वाले नए अंदाज में और रोंगटे खड़े करने वाले कारनामों से भरपूर. हर दिन 3 शोज, दोपहर 1 बजे, 4 बजे और शाम 7 बजे. हमारा पता CPED मैदान, क्लब रोड, बेलगाम. अधिक जानकारी के लिए संपर्क करें मोबाइल क्रमांक 9611554897 और ऑनलाइन टिकट बुकिंग के लिए स्क्रीन पर दिए गए वेबसाइट से संपर्क करें. रैम्बो सर्कस. मोदगे तालुका हुक्केरी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान दौड नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित दुर्गा माता दौडला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दौडची सुरुवात सोमवारी 16 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली. गल्ली गल्लीतून रंगबिरंगी रांगोळ्या घालण्यात आल्या. दौड देखाव्यात मोदगा गावातील बाल गोपाळ, गावातील ज्येष्ठ नागरिक पुरुष महिलांनी वेशभूषांमध्ये जिवंत देखावा प्रसिद्ध करण्यात आला.
मनोचीवाडी येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या ठिकाणी रोज सकाळ संध्या काळदेवीची विधिवत पूजा अर्चा करण्यात येत आहे. येथील सार्वजनिक नवरात्र उत्सवात साकारण्यात आलेल्या दुर्गादेवी मूर्तीची महाआरती खडकलाट ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. तरुण भारत परिवारातर्फे सर्व श्रोत्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत.